हॅलो एवरीवन, वेलकम इन विश्वेश्वर अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय आलमला डिस्ट्रिक्ट लातूर. माय नेम इज प्रोफेसर हळनुरे के एम. टुडे वी डिस्कस अबाउट द फाइंडिंग इन्क्लूडेड अँगल फ्रॉम द गिवन फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग ऑफ द लाईन. सो स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण क्वाड्रंट बघूयात. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट या आपल्या चार बाजू आहेत. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. नॉर्थला 0 डिग्री, ईस्टला 90 डिग्री, साऊथला 186 डिग्री, वेस्टला 270 डिग्री आणि फिरून परत नॉर्थला 360 डिग्री. असं पूर्ण 360 डिग्री कम्प्लीट होतं. सो 0 डिग्री आणि 90 डिग्रीमध्ये फर्स्ट क्वाड्रंट, 90 डिग्री आणि 186 डिग्रीमध्ये सेकंड क्वाड्रंट, 186 डिग्री आणि 270 डिग्रीच्यामध्ये थर्ड क्वाड्रंट, 270 डिग्री आणि 360 डिग्री यामध्ये आपला फोर्थ क्वाड्रंट. हे क्वाड्रंट प्रॉब्लेम सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सो क्वाड्रंट लक्षात ठेवा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. 0 डिग्री, 90, 180, 270 आणि फिरून परत 360 डिग्री. सो प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. सो प्रॉब्लेम आहे साईड फोर बेरिंग बॅक बेरिंग. साईड दिलेल्या आहेत ए बी बी सी सी डी डी आणि ई ए. पाच साईड्स आहेत म्हणजे पाच लाईन्स आहेत आणि प्रत्येक लाईनची फोर बेरिंग बॅक बेरिंग दिलेली आहे. ए बी लाईनची फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग, बी सी लाईनची फोर बेरिंग बॅक बेरिंग, अशी प्रत्येक लाईनची आपल्याला फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग दिलेली आहे. या गिवन डाटावरून आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्या डायग्रामवरून आपल्याला इन्क्लूडेड अँगल फाईंड करायचे आहेत. सो स्टार्ट करताना ए बी लाईनची फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग 150 डिग्री 15 मिनटं फोर बेरिंग आहे, 330 डिग्री 15 मिनटं बॅक बेरिंग आहे. सो फर्स्ट पॉईंट एची फोर बेरिंग असते आणि सेकंड पॉईंट बीची बॅक बेरिंग. सेम बी सी लाईनमध्ये बी पॉईंटची फोर बेरिंग, सी पॉईंटची बॅक बेरिंग. सी डी लाईनमध्ये सी पॉईंटची फोर बेरिंग, डी पॉईंटची बॅक बेरिंग. असं प्रत्येक पॉईंटची फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग दिलेले आहेत. सो स्टार्ट करताना ए बी लाईनमध्ये ए पॉईंटची फोर बेरिंग आहे 150 डिग्री 15 मिनटं आणि बी पॉईंटची बॅक बेरिंग आहे 330 डिग्री 15 मिनटं. सो ए पॉईंटला सेकंड क्वाड्रंट 150 डिग्री 15 मिनटं सेकंड क्वाड्रंट आणि बी पॉईंटचा 330 डिग्री 15 मिनटं हा आपला फोर्थ क्वाड्रंट आहे. सो डायग्राम स्टार्ट करताना इथे आपलं नॉर्थ आहे, हा ए पॉईंट. सो ए पॉईंटला 150 डिग्री 15 मिनटं फोर बेरिंग आहे. सो सेकंड क्वार्टरमध्ये येणार, इथे नॉर्थ आहे त्यामुळे हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वार्टर. सो 150 डिग्री 15 मिनटं सेकंड क्वार्टरमध्ये येणार, त्यामुळं सेकंड क्वार्टर लाईन मारणार आणि पुढे जाऊन मिळणार बी पॉईंटला. बी पॉईंटला इथे नॉर्थ आहे. सो इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वार्टर हा तुमचा बी पॉईंट झाला. सो बी पॉईंटला अँगल आहे बॅक बेरिंग 330 डिग्री 15 मिनटं, हे आपला फोर्थ क्वार्टरमध्ये येणार. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि या फोर्थ क्वार्टरमध्ये आपला 330 डिग्री 15 मिनटं आलेला आहे. सो हा अँगल तुमचा फोर बेरिंग आहे 150 डिग्री आणि 15 मिनटं आणि इथून ही आपली बॅक बेरिंग ऑफ ए बी आहे. ही ए बी लाईन आहे, ए बी लाईनची फोर बेरिंग आणि ही बॅक बेरिंग असते. सो ए बी लाईनची फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग 330 डिग्री आणि 15 मिनटं. सो पुढची लाईन बी सी, बी सी लाईन. बी सीमध्ये बी पॉईंटला फोर बेरिंग 20 डिग्री 30 मिनटं आणि सी पॉईंटला 200 डिग्री 30 मिनटं. सो बी पॉईंटला 20 डिग्री 30 मिनटं फर्स्ट क्वाड्रंट येणार. सो बीला इथं फर्स्ट क्वाड्रंट येणार. आणि सीला 200 डिग्री 30 मिनटं थर्ड क्वाड्रंट येणार. सो सीला इथे नॉर्थ आहे. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट आहे. सो इथे थर्ड क्वाड्रंटमध्ये सीला मिळणार. बी पॉईंटला फर्स्ट क्वाड्रंटमधून लाईन निघणार आणि सी पॉईंटला थर्डमध्ये जाऊन मॅच होणार. सो बी पॉईंटला फर्स्ट क्वाड्रंटमधून लाईन निघाली आणि सीला पुढे थर्ड क्वाड्रंटमध्ये जाऊन मॅच झाली. सो तुमचा हा अँगल आहे फोर बेरिंग ऑफ लाईन. ही बी सी, बी सीमध्ये ही फोर बेरिंग असते आणि ही बॅक बेरिंग असते.
सो सेम ए बी लाइन मध्ये ही फोर बेरिंग आणि ही बॅक बेरिंग, बी सी लाइन मध्ये ही फोर बेरिंग आणि ही बॅक बेरिंग. सो बी सी लाइन मध्ये फोर बेरिंग आहे 20 डिग्री 30 मिनट आणि बॅक बेरिंग आहे 200 डिग्री 30 मिनट. सो बी सी लाइन झाली. पुढची लाइन सी डी आहे. सी डी मध्ये सी ला फोर बेरिंग असते, डी ला बॅक बेरिंग असते. सो सी ला 245 डिग्री 45 मिनट हा फोर्थ क्वार्टरमध्ये येणार, डी ला 115 डिग्री 45 मिनट हा सेकंड क्वार्टरमध्ये येणार. सो सी ला फोर्थ अँड डी ला सेकंड. सो सी ला फोर्थ, इथं नॉर्थ असल्यामुळे हा फोर्थ क्वार्टरंट. सो सीला सीमध्ये सीमध्ये फोर्थ क्वार्टरंट, डीमध्ये सेकंड क्वार्टरंट. म्हणजे सीला फोर्थ क्वार्टरमधून लाईन निघणार आणि डीला सेकंड क्वार्टरमध्ये जाऊन लाईन मॅच होणार. सो सीला फोर्थमधून लाईन निघाली आणि डीला सेकंडमध्ये जाऊन मॅच झाली. सो इथून ते इथंपर्यंत सी डी लाईनमध्ये ही फोर बेरिंग असणार आणि ही बॅक बेरिंग असणार. सो फोर बेरिंग ऑफ सी डी लाईन आहे 295 डिग्री 45 मिनट आणि ही सी डी लाईनची ही बॅक बेरिंग आहे 115 डिग्री आणि 45 मिनट. ही सी डी लाईन झाली. आता नेक्स्ट डी ई लाईन. डी ई लाईनमध्ये डीला 218 डिग्री, ईला 38 डिग्री. सो डीला थर्ड क्वार्टरमधून निघणार आणि ईला फर्स्टमध्ये जाऊन मॅच होणार. सो डीला थर्डमधून निघणार आणि डीला थर्डमधून निघणार आणि ईला फर्स्टमध्ये जाऊन मॅच होणार. सो इथे नॉर्थ आहे आणि तुमचा ई पॉईंट. डीला थर्डमधून निघाली आणि ईला फर्स्ट क्वार्टरमधून मॅच झाली. इथे ईचा नॉर्थ आहे. सो डी ई लाईनमध्ये डी ई लाईनमध्ये ही तुमची डी ई लाईनची फोर बेरिंग झाली आणि हे डी ई लाईनची ही आपली बॅक बेरिंग झाली. सो डी ई लाईनची फोर बेरिंग आहे 218 डिग्री आणि डी ई लाईनची बॅक बेरिंग आहे 38 डिग्री. सो ही डी ई लाईन झाली. लास्ट ई ए. सो ईला 120 डिग्री 30 मिनटं, एला 300 डिग्री 30 मिनट. सो ईला सेकंड क्वार्टरमधून निघणार आणि एला फोर्थ क्वार्टरमधून जाऊन मॅच होणार. सो ईला सेकंड क्वार्टरमधून निघणार आणि एला ईला सेकंड क्वार्टरमधून निघणार आणि एला फर्स्ट क्वार्टरमध्ये जाऊन मॅच होणार. सो ईला सेकंड क्वार्टरमधून निघणार आणि एला फोर्थ क्वार्टरमध्ये जाऊन मॅच होणार. सो ही ई ए लाईनमध्ये ईला फोर बेरिंग ऑफ ई ए आणि ही बॅक बेरिंग ऑफ ई ए. सो फोर बेरिंग ऑफ ई ए आहे 120 डिग्री 30 मिनटं आणि ते आहे 300 डिग्री 30 मिनट. ही अशी आपली काहीतरी डायग्राम ट्रायव्हर्स प्लॉट होतो फोर बेरिंग बॅक बेरिंगच्या हेल्पने. सो डायग्राम अशी काहीतरी येईल. ए बी 150 डिग्री 15 मिनटं आणि बॅक बेरिंग 330 डिग्री 15 मिनटं. सो डायग्राममध्ये ए बी लाईन ही आहे. सो ए बी लाईनमध्ये नॉर्थपासून इथंपर्यंत 150 डिग्री 15 मिनटं आणि बॅक बेरिंग 330 डिग्री 15 मिनटं. ही बी सी लाईन आहे. ही बी सी लाईन आहे. बी सीमध्ये हे 20 डिग्री 30 मिनटं बॅक बेरिंग आणि ही 200 डिग्री 30 मिनटं ही फोर बेरिंग बॅक बेरिंग. 20 डिग्री 30 मिनटं आहे ती फोर बेरिंग आहे बी सी लाईनची आणि 200 डिग्री 30 मिनटं ही बॅक बेरिंग ऑफ बी सी लाईन. सी डी लाईनमध्ये
ही दोन इथपर्यंत 255 डिग्री 45 मिनटं ही फोर बेरिंग ऑफ सी डी लाईन झाली, आणि इथून 115 डिग्री 45 मिनटं ही आपली बॅक बेरिंग ऑफ सी डी लाईन झाली. सेम पुढचं अशी काहीतरी आपला डायग्राम भेटते, ट्रायव्हर्स भेटतो या डाटावरून काढलेला आपण. सो आपल्याला इन्क्लूड अँगल म्हणजे आतमधला अँगल फाईन करायचे आहेत. आतमधला अँगल म्हणजे या लाईनपासून ही लाईन आहे, या लाईनपासून ते या लाईनपर्यंतचा अँगल, हा तुमचा अँगल ए झाला. सेम या लाईनपासून ते या लाईनपर्यंत आपला अँगल बी झाला, या लाईनपासून ते या लाईनपर्यंत आपला अँगल सी, या लाईनपासून ते या लाईनपर्यंत अँगल डी, या लाईनपासून ते या लाईनपर्यंत आपला अँगल ई. दोन लाईनमधला अँगल असतो तो आपला इंटेरियर अँगल असतो. दोन लाईनमधला अँगल, दोन लाईनमधला अँगल हा आपला इंटेरियर अँगल असतो, हो आपल्याला फाईन करायचा आहे. फाईन करताना अँगल ए फाईन करताना, अँगल ए, अँगल ए मध्ये इथून इथपर्यंत 150 डिग्री 15 मिनटं आहे, आणि इथून इथपर्यंत 300 डिग्री 30 मिनटं आहे. यामध्ये आपल्याला इथून इथपर्यंत, फक्त इथून इथपर्यंत अँगल आपण फाइंड केला तो ह्या अँगल प्लस इथून एवढा आपला 150 डिग्री 15 मिनटं, ह्या अँगल आपण हे हा अँगल प्लस ह्या अँगल केल्यानंतर आपल्याला टोटल पूर्ण अँगल भेटतो, तोच आपला अँगल ए आहे. सो हा अँगल कसा फाईन करायचा, टोटल आपला पूर्ण टोटल 360 डिग्री असतं, होल पूर्ण 360 डिग्री असतं. 360 डिग्री म्हणून आपण काय केलं, इथून इथपर्यंत 300 डिग्री 30 मिनटं मायनस केलं, त्यावेळेस आपल्याला इथून इथपर्यंत अँगल भेटतो. सो 360 डिग्री मायनस 300 डिग्री 30 मिनटं, टोटल होल 360 मधून मी काय केलं, 300 डिग्री 30 मिनटं मायनस केलं, तेव्हा आपल्याला इथला अँगल भेटतो. सो इथला अँगल आपल्याला भेटतो 59 डिग्री 30 मिनटं. सो इथून एवढा अँगल 59 डिग्री 30 मिनटं. सो हा 59 डिग्री 30 मिनटं प्लस इथून इथपर्यंत आपल्याला 150 डिग्री 15 मिनटं माहीत आहे. सो 59 डिग्री 30 मिनटं प्लस हा 150 डिग्री 15 मिनटं प्लस केल्यानंतर आपल्याला टोटल अँगल ए भेटतो. सो 59 डिग्री 30 मिनटं प्लस 150 डिग्री 15 मिनटं इज इक्वल टू अँगल ए 209 डिग्री 45 मिनटं. अँगल बी, अँगल बीमध्ये इथून इथपर्यंत 20 डिग्री 30 मिनटं आहे, इथून इथपर्यंत 20 डिग्री 30 मिनटं, आणि इथून इथपर्यंत 330 डिग्री 15 मिनटं आहे. सो यामध्ये पण आपल्याला इथून एवढा अँगल जर माहीत असता, फक्त इथून इथपर्यंत माहीत असता, तर ह्या अँगल प्लस इथलं 20 डिग्री 30 मिनटं ॲड केल्यानंतर आपल्याला पूर्ण अँगल बी भेटतो. सो इथला अँगल कसं करायचा, टोटल पूर्ण 360 डिग्री आहे, टोटल पूर्ण 360 डिग्री, 360 डिग्री मायनस 330 डिग्री 15 मिनटं मायनस केल्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंतचा अँगल भेटतो. तर 360 डिग्री मायनस 330 डिग्री 15 मिनटं इज इक्वल 29 डिग्री 45 मिनिट्स. सो आपल्याला इथून एवढा अँगल 29 डिग्री 45 मिनिट, हा आपल्याला इथला इथून इथपर्यंतचा अँगल भेटला. सो 29 डिग्री 30 मिनटं ह्या अँगल प्लस इथून इथपर्यंत 20 डिग्री 30 मिनटं या दोघांच्या अडचणीकडे आपल्याला पूर्ण अँगल बी भेटतो. सो 29 डिग्री 45 मिनटं प्लस 20 डिग्री 30 मिनटं इज इक्वल टू 50 डिग्री 15 मिनटं, हा आपला अँगल बी झाला. सो अँगल सी फाईन करताना इथून नॉर्थपासून ते या लाईनपर्यंतचा अँगल 295 डिग्री 45 मिनटं आहे, आणि नॉर्थपासूनच या लाईनपर्यंतचा अँगल 200 डिग्री 30 मिनटं आहे. नॉर्थपासून या लाईनपर्यंत 255 डिग्री 45 मिनटं, आणि नॉर्थपासून या लाईनपर्यंत 200 डिग्री 30 मिनटं. अँगल सी आपला या लाईनपासून ते या लाईनपर्यंतचा आपल्याला फाईन करायचा आहे. सो इथून इथपर्यंत 255 डिग्री 45 मिनटं आहे,
आणि इथूनपर्यंत 200 डिग्री 30 मिनटं. सो टोटल 295 डिग्री 45 मिनटं इथपर्यंत मायनस 200 डिग्री मायनस 200 डिग्री 30 मिनटं हे आपण मायनस केल्यानंतर आपल्याला इथून इथून इथंपर्यंत अँगल भेटतो आपल्याला. हा 255 डिग्री 45 मिनटं मायनस 200 डिग्री 30 मिनटं हे मायनस केल्यानंतर आपल्याला इथून इथंपर्यंत अँगल भेटतो. हाच आपला अँगल सी आहे. सो अँगल सी 255 डिग्री 45 मिनटं मायनस 200 डिग्री 30 मिनटं इज इक्वल टू अँगल सी 95 डिग्री 15 मिनिट. सो हा आपला अँगल सी 95 डिग्री आणि 15 मिनिट. सेम अँगल डिफाईन करताना इथून इथपर्यंत या लाईनपर्यंत 218 डिग्री अँगल आहे आणि इथून इथपर्यंत 115 डिग्री 45 मिनटं आहे. सो 218 डिग्री मायनस 115 डिग्री 45 मिनटं हे मायनस केल्यानंतर आपल्याला इथून इथंपर्यंत अँगल भेटतो. हाच आपला अँगल डी आहे. सो अँगल डी इज इक्वल 218 डिग्री मायनस 115 डिग्री 45 मिनटं. सो अँगल डी इज इक्वल टू 102 डिग्री 15 मिनटं. सेम बरोबर अँगल ईमध्ये, अँगल ईमध्ये इथून इथंपर्यंत नॉर्थपासून ते या लाईनपर्यंत 38 डिग्री आहे आणि नॉर्थपासून ते या लाईनपर्यंत 120 डिग्री 30 मिनटं आहे. नॉर्थपासून या लाईनपर्यंत 38 डिग्री आणि नॉर्थपासून या लाईनपर्यंत 120 डिग्री 30 मिनटं आहे. सो आपल्याला इथून इथंपर्यंतचा अँगल आपला अँगल ई फाईन करायचा या लाईनपासून ते या लाईनपर्यंतचा. सो नॉर्थपासून या लाईनपर्यंत 120 डिग्री 30 मिनटं आहे. 120 डिग्री 30 मिनटं मायनस इथून इथंपर्यंत 38 डिग्री मायनस केल्यानंतर आपल्याला इथून अँगल ई भेटतो. सो 120 डिग्री 30 मिनटं मायनस 38 डिग्री इज इक्वल टू अँगल ई. 120 डिग्री 30 मिनटं मायनस 38 डिग्री इज इक्वल टू अँगल ई 82 डिग्री 30 मिनिट. सो अशा प्रकारे आपण अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी आणि अँगल ई फाईन केलं. प्रत्येक वेळेस असंच फाईन करायचं असं नसतं. जशी आपण डायग्राम काढतो त्या डायग्रामच्या हेल्पनुसार आपल्याला आतले अँगल, इंटर अँगल फाईन करावं लागतं. सो आता हे आपण 5 अँगल फाईन केले आहेत. आता हे अँगल बरोबर आहेत का हे चेक करायचं. सो चेक करताना सो चेक असा आहे, इन ब्रॅकेट 2n-4 ब्रॅकेट क्लोज इंटू 90 डिग्री इज इक्वल टू सम ऑफ ऑल इंटिरियर अँगल्स. एन मीन्स नंबर ऑफ साईड्स. नंबर ऑफ साईड्स म्हणजे किती लाईन्स आहेत आपल्या. 1, 2, 3, 4 आणि 5 साईड्स आहेत. साईड्स 1, 2, 3, 4 आणि 5 साईड. सो 2 × n 5 5 साईड असल्यामुळे मायनस मायनस 4 ब्रॅकेट क्लोज इंटू 90 इज इक्वल टू अँगल सम ऑफ ऑल इंटर अँगल्स. मीन्स अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी अँड अँगल ई. सो यामध्ये आपण अँगल ए अँगल प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी प्लस अँगल ई या 5 अँगलची आपण ॲडिशन करायची. सो 2n-4 2 × 5-4 इंटू 90 डिग्री इज इक्वल टू 540 अँगल आपल्याला यावा लागतो. सो इज इक्वल टू हे 5 अँगलचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 540 यावं लागते. सो 5 अँगलचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल 540 भेटते. सो हे आपण इंटर अँगलचे फाईन केले आहेत ते एकदम बरोबर आहेत. अशा प्रकारे आपण इन्क्लूड अँगल फाईंड करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. काही अडचण असेल तर ते कमेंटमध्ये कळवा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कन्वर्जन ऑफ WCB टू RB और RB टू WCB हे बघूयात. सो थँक्यू.